ऐश्वर्या आणि तिच्या वडिलांनी खूप मोठा दगा दिला आपल्याला. ऐश्वर्या सगळं खरं खरं सांग, नाहीतर तुझ्या वडिलांना इथं बोलवावं लागेल. मग त्यांच्याकडूनच वधून घेऊयात सगळं. हो, दिलाय मी धोका. काय बोलतेस काय तू? यावेळी मात्र ती खरं बोलते आई. काल रात्री सौमित्र भाऊजी आले होते घरी. त्यांचे महत्वाचे सर्टिफिकेट्स राहिले होते, ते घ्यायला ते चोरासारखे आपल्या घरी आले. कारण त्यांची तुमच्या समोर येण्याची हिंमत नव्हती. मी आणि ऋषिकेश काल रात्री त्यांना भेटलो. त्यांना त्यांची चूक कबूल आहे. त्यांनी त्यांच्या चुकीची माफी मागितली आहे आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. कसं ऐश्वर्या आणि सयाजी काकांनी त्यांना त्यांच्या आउट हाऊस मध्ये डांबून ठेवलं होतं अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत. लग्नाच्या दिवशी त्यांना नवरदेवाच्या वेशात तयार ठेवलं होतं. अवंतिकाला गन पॉइंट वर ठेवून ऐनवेळी त्यांना सारंग भाऊजींच्या जागी सौमित्र भाऊजींना उभं करायचं होतं. हो ना ऐश्वर्या? अगं पण दगा देऊन पळून गेलेल्या सौमित्रवर कसा विश्वास ठेवायचा आपण? त्यांना सौमित्रला कावेरी काकूनी सोडवलं. सौमित्राने आमच्या समोर फोन लावला होता त्याच्या आईला. त्याने ते रेकॉर्डिंग सुद्धा पाठवलंय मला. सौमित्र, अरे आता कशापायी फोन केलाय? पुन्हा काही झालं का बाळा? तुमचे आभार मानायला फोन केला होता. त्या दिवशी तुम्ही मला आउट हाऊस मधनं सोडवलं, तुम्हाला थँक्यू बोलता नाही आलं. ते बरोबर आहे, ते मी समजू शकते बाळा. पण आमच्या ह्यांनी आणि ऐश्वर्याने तुमच्या समजांबरोबर अगदी त्यांच्या आयुष्याबरोबर खेळ मांडला होता रे. लय मोठं पाप करत होते दोघंही आणि यामुळं तुमच्या सगळ्यांचं नुकसान तर झालंच असतं, पण माझ्या नेतीचं तर फार मोठं नुकसान झालं. म्हणून मी हे समजा केलं.